हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज मी बनवते बघा ड्रायफ्रूटचे लाडू. तुम्हाला आवाजावरून समजतच असेल माझी तब्येत बरी नाही आहे, तुम्ही समजून घ्या मला. कारण की हा व्हिडिओ 4 दिवसा अगोदरचा म्हणजे शूट केलेला आहे, पण तब्येत ठीक नसल्यामुळं मी आज अपलोड करते. तर साहित्यामध्ये बघूया आपण. 1 वाटी बदाम घेतलेले आहेत बघा, मी असे चिरून घेतलेले आहेत, पावडर नाही केलेली, तर असे काप करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि 1 वाटी मी काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत, जेवढे पिस्ते आहेत मी तेवढे घेतलेले आहेत. तर 1 वाटी मी इथं मखाणे घेतलेले आहेत, तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही घेऊ शकता. 1/2 वाटी मी डिंक घेतलेला आहे आणि 2 खोबऱ्याच्या वाट्या खिसून घेतलेले आहेत. त्याचबरोबर वेलची पावडर म्हणजे वेलची अशी थोडी जाडसर कुटून घेतलेली आहे. 1 वाटी मी खजूर घेतलेले, त्याच्यातले बिया काढून असे थोडंसं स्मॅश करून घेतलेले. आणि 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. लागणार आहे आपल्याला अजून तूप लागणार आहे. तर बघा इथं मी कढई गरम करायला ठेवली आणि कढई गरम आपली झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मी काय करते, 1 चमचाभर असं तूप त्याच्यामध्ये ॲड करते. आणि आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, हे भाजून घ्यायचे. नेहमी ना असं खीर पण बनवत असेल किंवा असे लाडू वगैरे, तर असे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे, म्हणजे ना लाडवाचीसुद्धा टेस्ट ना खूप छान येते. तर अजून मी 1 मिनिटभर ना छान असं परतून घेते बघा ड्रायफ्रूट्स. असं जास्त आपल्याला कलर वगैरे चेंज करायचा नाही, तर थोडा क्रंचीनेसपणा आला पाहिजे. आणि ते काढून मी घेतलं बघा, आणि त्याच्यात अजून 1 चमचा मी तूप ॲड करून मखाणे भाजते. तुम्ही ह्याची फ्लेम ना अगदी स्लो करा, कारण की लगेच मखाणे करपू शकतात. तर मखाणेसुद्धा आपल्याला स्लो गॅसवर ना चांगले क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचेत. आणि हे बघा अशा पद्धतीत लगेच भाजतात, एकदम क्रंची होतात, थंड झाले ना एकदम असे क्रिस्पी होतात, जसे पॉपकॉर्न आपण बनवतो खातो ना अगदी तशाच पद्धतीत. त्याच्यानंतर ते काढून घेऊन ना मी त्याच्यात खोबरं, हे सुकं खोबरं आहे ना, ते मी चांगलं भाजून घेते. थोडासा हलकासा कलर थोडा चेंज झाला पाहिजे, बस इतकंच आपल्याला फ्राय करायचं. म्हणजे आपण वाटण्यासाठी करतो तसं नाही, तर थोडासा हलकासा कलर चेंज झाला ना, हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत, की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे सगळे ना आहेत जिन्नस, हे स्लो गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे, कारण की आपण फास्ट गॅस केला ना तर जळू शकतं. त्याच्यात 4 चमचे मी तूप ॲड केलं आहे आणि आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे. तर डिंक असं तळायचं बघा, लाह्या जशा फुगतात ना, जसं उपवासाच्या बघा लाह्या वगैरे खातात ना, अगदी तशा पद्धतीत असा बघा डिंक फुगून येतो चांगला, आतून असं क्रिस्पी वगैरे बनतो. तर डिंक का टाकायचा, तर ज्यांना सांध्याचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना, तर तो प्रॉब्लेम ह्याच्यामुळे थोडासा कमी होतो. म्हणून मी माझ्याकडे आहे म्हणून मी हा डिंक त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर थोडं थोडं करून असं सगळा डिंक मी असं तळून घेते बघा, जेवढा बसेल ना तेवढा. थोडंसं तूप गरम झालं ना चांगल्या पद्धतीत की असं मस्त छान असं बघा फुलून येतो. आणि डिंक लाडवामध्ये कधी पण ॲड करावे. तर बघा सगळे जिन्नस आपले तळून वगैरे झालेले आहेत, भाजून झालेले आहेत. तर हे 2 आता छान थंड करून मी घेते. तर त्या कढईमध्ये मी खजूरसुद्धा परतून घेते, म्हणजे खजूर चांगली स्मॅश झाली पाहिजे, आपल्या सगळ्या जिन्नसला लागली पाहिजे अशा पद्धतीत. त्याच्यात 1 चमचा मी तूप ॲड केलं आणि चांगल्याशी परतून घेते. तर हे लाडू ना सकाळी खायचे, म्हणजे सकाळी ज्यांना मला कमरेचा त्रास आहे, गुडघ्यांचा, किंवा डिलिव्हरी झालेली स्त्री आहे, म्हणजे लहान बाळ आहे, त्यांच्यासाठी हे लाडू एकदम म्हणजे उत्तम पर्याय आहे. आणि त्याच्यातच बघा मी 1 वाटी जो चिरलेला गूळ होता तो पण मी ॲड करून घेतला, छान असं स्मॅश झालं पाहिजे एकची होते. तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे डिलिव्हरीच्या पेशंटसाठी किंवा लहान बाळ आहे त्यांच्यासाठी सुद्धा चालू शकतो हे लाडू. आणि हे लाडू लहान मुलांना पण अगदी म्हणजे रक्तवाढीला ह्याला त्याला खूप छान आहे, म्हणजे रक्तसुद्धा वाढतं आणि ताकदीसाठीसुद्धा. तर हे जिन्नस बघा मी सगळे तळून भाजून घेतलेले, त्याची जाडसर असे भरड करून घेते. जास्त पावडर नाही करायचे आपल्याला, तर आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा आपण लाडू वळतो ना, तर थोडं दाताखाली आलं पाहिजे ते. तर अशा पद्धतीत बघा सगळे जिन्नस मी वाटून घेतले ते. आणि इकडं आपली जे खजूर आणि गूळ आहे तोसुद्धा छान असा स्मॅश झालेला आहे. तर ते सगळे एकत्र एका भांड्यामध्ये घेतले तर लगेच हात नाही घालायचा, कारण गरम आहे आपल्याला गूळ आणि खजूर आहे ते,
थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग छान मिक्स करायचं. तर बघू शकता इथं छान थंड झालेलं आहे. 15 ते 20 मिनटानंतर ना मी पूर्ण एकजीव करते, कारण की आपण जे ड्रायफ्रूट पहिले कट करून भाजून घेतलेले आहे सगळीकडे लागलं पाहिजे गूळ आणि खजूर. तर कसं सगळीकडे चव एकजीव एकसारखी लागते आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळं जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भाजून तळून घेतलेले ज्या वस्तू आहेत का नाही ते एकजीव करून घ्यायचं. बघू शकता सगळं तुपात वगैरे आपण भाजल्यामुळं अगदी मस्त आणि टेस्टी बनतात असे लाडू. तर जेवढे आपल्याला छोटे मोठे बनवायचे आहेत शक्यतो छोटेच बनवायचे, असे मीडियम आकाराचे बघू शकता, असे पटापट वळले जातात. बाकी काही जास्त झंझट करायची गरज नाही. तुम्हाला मी दाखवते बघा अजून एक लाडू अगदी लगेचच असा वळून तयार होतो. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत ना झटपट असे लाडू तयार होतात. हे लाडू अतिशय म्हणजे अतिशय गुणकारी आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या सांधे जर सांधेदुखी असेल, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा लहान मुलांसाठी की त्यांच्या अंगात रक्ताची कमी आहे किंवा ते खूप थकतात शाळेतून आले की, तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम हा पर्याय आहे. असे लाडू बनवून जर ठेवले का नाही, रोज सकाळी एक लाडू दिला तरी बस, त्यांनी नाश्ता जरी नाही केला तरी एक लाडू आणि एक ग्लास दूध इनफ आहे त्यांच्यासाठी. तर हे अशी माझी आजची रेसिपी होती. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला किंवा ही रेसिपी मी लाडूची बनवली ही कशी झाली ती. तर आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.